हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी खूपच टेस्टी आणि मस्त असे चॉकलेट मावा मोदक घेऊन आली आहे. मोदक म्हणजे बाप्पांच्या आवडीचे आणि चॉकलेट म्हणजे लहान मुलांच्या आवडीचे, त्याचंच कॉम्बिनेशन मी आज तुम्हाला चॉकलेट मावा मोदक दाखवणार आहे. तर ए स्क्वेअर फूडमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण बनवूया चॉकलेट मावा मोदक. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घातले आहे. त्यानंतर इथे मी एव्हरीडेची एक कपभर मिल्क पावडर घालत आहे, त्याचबरोबर 1/4 कप पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर घालत आहे आणि त्याच मापाने दूध घालत आहे. आता हे छान मी परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे जेणेकरून आपला मावा खाली लागणार नाही. मी सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे, तर ते तुम्ही तिथे चेक करा. आता तुम्ही बघू शकताय साखर वितळली आहे आणि त्याला पातळ कन्सिस्टन्सी आली आहे. आता मी ह्याच्यामधली सर्व गाठी फोडून फोडून मावा थोडासा घट्ट करून घेणार आहे. हे बघा तुम्ही, आता हा मावा आपला परफेक्ट झाला आहे. तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा मोदक बनवू शकता, पण मी इथे थोडासा मावा लाईट ब्राऊन करणार आहे जेणेकरून आपले मोदक थोडेसे कडक होतील. 1 ते 2 मिनटामध्ये तुम्ही बघू शकता आता हा मावा पूर्ण पॅनपासून रिलीज होत आहे आणि त्याला तूपही सुटले आहे. आता हा मावा मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे, कारण त्या तो आपल्याला थोडासा थंड करायचा आहे. असा 1 ते 2 मिनटामध्ये खूप छान मावा तयार आपण घरच्या घरी करू शकतो, त्यामुळे तुम्ही मार्केटमधून मावा घेऊन येऊ नका, त्याच्यामध्ये खूप भेसळही असते. आता बघू शकता तुम्ही ह्याला छान कलर आला आहे, एकदम परफेक्ट मार्केटसारखाच मावा दिसत आहे. मावा थोडासा कोमट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तही कोको पावडर घालू शकता. आता हे मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये स्पूननेच मिक्स करा, तुम्ही हाताने करायला जाल तर तुमच्या हाताला भाजण्याची शक्यता जास्त आहे, कारण आपला मावा अजून गरम आहे. तुम्ही बघू शकता हे असं आता मिश्रण दिसत आहे. इथे मी 1 चमचाभर पिस्ता कापून घेतलेले आहेत आणि हे असं मोल्ड आहे माझ्याकडे, असे मोल्ड्स मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत आता. तर सर्वात आधी मी इथे मोल्डमध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहे जेणेकरून आपल्या मोदकाला छान डिझाईन येईल पिस्त्याची. मी जो मावा बनवून घेतला आहे तो मी असा मोल्डला थोडा दाबून लावणार आहे जेणेकरून जे पिस्त्याचे काप लावले आहेत ते खाली पडणार नाही आणि मोदकांच्या कळ्यांना ते छान चिटकून बसतील, त्यामुळे ते दिसतानाही खूप छान दिसेल. ह्या मोल्डची साईज थोडी मोठी आहे, तुम्हाला ह्यापेक्षा छोटीही साईज मार्केटमध्ये आरामात भेटून जाईल. तुम्हाला ज्या साईजचे आवडतात त्या साईजचे तुम्ही मोदक बनवू शकता. तर हे बघा मी असं सर्व लावून घेतलं आहे आणि आता हा मी मोल्ड बंद करणार आहे आणि मी त्यामध्ये मावा भरणार आहे. असा दाबून दाबून मावा प्रेस करायचा आहे जेणेकरून आपल्या मोदकाला छान कळ्या येतील. मी उकडीचे मोदक आणि गव्हाच्या पिठाचे मोदक ह्यांची रेसिपीसुद्धा ऑलरेडी शेअर केलेली आहे यूट्यूबवरती, ती तुम्ही एकदा चेक करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता. हे आता मोल्ड रेडी आहेत, ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तुम्ही बघू शकता मोदक एकदम परफेक्ट झाले आहेत, खूपच छान झाले आहेत मोदक. अशा पद्धतीने जर तुम्ही घरी मोदक बनवले तर तुम्हाला मार्केटमधून मोदक आणायची गरजच नाही आहे. जर माझे हे मोदक तुम्हाला आवडले असतील तर लाईक नक्की करा. अशा पद्धतीने केलेले चॉकलेट मावा मोदक खूपच टेस्टी लागतात, तर ते तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मी इथे तुळशीचं पानही ठेवलं आहे. अशा पद्धतीने बनवलेले चॉकलेट मावा मोदक तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. भेटूया आपण अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू. बाय बाय.